मूर्तिजापूर येथील 27 कोटी रुपयांच्या रोडच्या निकृष्ट कामाबाबत निवेदन व विनंती अर्ज देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु शासनाने फारसे लक्ष दिले नाही. याबाबतीत दखल घेत आमदार बाजोरिया यांनी गुरुवारी 27/12/2018 मूर्तिजापूर येथील शासकीय विश्रामगृहात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून स्वतः पाहणी केली होती. यावेळी आमदार बाजोरिया, अधीक्षक अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता कळमकर यांनी उपविभागीय अभियंता उमेश वानखडे यांना निकृष्ट दर्जाचे काम होत असलेल्या कंत्राटदारांवर व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले, परंतु आज दिनांक 24/12/2018 पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्याकरता शिवसेना तालुका प्रमुख अप्पू तिडके सोबत शिवसेना कार्यकर्ते अमोल सरप, मनोज जवरकर, चंचल येवले, अक्षय लकडे, शिवा गवाने, देवाशिष भटकर, शेखर मोरे, तुषार दाभाळे, हर्षल चौधरी यांनी सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभाग येथे ठिय्या मांडला आहे. मूर्तिजापूर प्रतिनिधी नरेंद्र खवले. आज दिनांक 24/12/2018 रोजी आम्ही सकाळी 11 वाजतापासून सार्वजनिक बांधकाम विभाग मूर्तिजापूर येथे आलो असता शासकीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वानखडे साहेब यांनी आम्हाला 11 वाजता बोलावलं होतं की बा जे गुरुवारी 20 तारखेला मीटिंग झाली, आमदार गोपीकिशनजी बाजोरिया इथे, सर्व मंडळ अधिकारी जोशी साहेब, कळमकर साहेब हे सर्व हजर असताना त्यांना आदेश देण्यात आले वानखडे साहेबांना की बा जयंत खडककर कन्स्ट्रक्शन नागपूर रेशीमबाग व रियाज अहमद यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे. वारंवार यांना पत्र देऊन हलगर्जीपणेमुळे तिथे दुःखद घटना घडली व ते कामावर हजर नसते या संबंधात आदेशाचे उल्लंघन करणे अशा स्वरूपाचे आदेश देण्यात आले होते वानखडे साहेबांना. त्या अनुषंगाने ते आजपर्यंत आम्हाला सांगून आले. सकाळी फोन लावला, त्यांनी कापला. दुपारपर्यंत 5 वाजेपर्यंत त्यांचा फोन चालू होता. 5 नंतर त्यांनी बंद केला. जोशी साहेबांना फोन केला असता त्यांनी उचलला नाही. हे वरिष्ठ अधिकाऱ्याचे आदेशही पाळणारा हा मगरूळ अधिकारी हा निष्काम ताबडतोब सस्पेंड करण्यात यावा अशी शिवसेनेच्या तर्फे मागणी आहे आमची. आम्ही तोपर्यंत ऑफिस सोडणार नाही हे आमचं निर्धार आहे.